बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेवरून सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. पुण्यामध्ये क्राईम मोठ्या प्रमाणात वाढल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. बदलापूरची घटना घडली तेव्हा गृहमंत्री दिल्लीत होते असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. तर महाविकास आघाडीच्या काळात देखील क्राईमच्या घटना मोठ्या प्रमाणात होत्या. घटना किती कमी जास्त झाल्या त्याचं मूल्यमापन करत नसल्याचं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे. खूप म्हणजे दुःख होतं, वेदना होतात हे म्हणताना, पण पुण्यामधला क्राईम इतका वाढलेला आहे आणि ह्याला जबाबदार कोण आहे? अर्थातच या राज्याचे गृहमंत्री. कालही जेव्हा ही बदलापूरची घटना झाली, गृहमंत्री कुठे होते? दिल्लीला होते. कारण का हा हे राज्य हे दिल्लीवरनं चालतं, आता मंत्रालयातून चालतच नाही. सगळे महाराष्ट्राचे निर्णय हे दिल्लीवरनं होतात आणि मिनिस्टर ऑफ स्टेट हे नाहीच आहेत गृहमंत्रालयात. त्याच्यामुळे गृहमंत्री जेव्हा दिल्लीला जातात तेव्हा इथे डिपार्टमेंट चालवायला कोणच नसतं. 2022 साली 2021 साली त्या ठिकाणी 4,180 घटना झाल्या होत्या. 2023 मध्ये त्या घटना कमी झालेल्या आहेत, पण घटना किती कमी झाल्या आणि किती जास्त झाल्या याच्यावर मी याचं मूल्यमापन करत नाही. केवळ एवढंच सांगतो की ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारे संवेदनहीन होऊन बोटं दाखवता आणि राजकारण करता त्यावेळी तुमच्या काळात देखील काय झालं होतं याचाही लेखाजोखा आहे. पण तो लेखाजोखा मांडून आम्ही कधीच मोठे होणार नाही.